अशी एक रेसिपी आहे की ती एकदम पटकन होणारी आहे म्हणजे सकाळी जर तुम्ही नाश्त्याला खाल तर ते ब्रेकफास्ट म्हणून होऊन जाईल दुपारी जेवणाबरोबर तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक म्हणून देखील ह्याचा तुम्ही हे करू शकता बनवू शकता आणि त्याचं नाव आहे टॉमॅटो ऑमलेट आमच्या लहानपणी मोस्टली साऊथ इंडियन रेस्टॉरंट किंवा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट असायचे साऊथ इंडियनमध्ये इडली सांबार वडा सांबार वगैरे हे सगळे प्रकार मिळायचे आणि आपल्या मराठमोळ्या ह्याच्यात उपाहारगृहामध्ये तेव्हा एक खिचडी साबुदाणा वडा वगैरे हे पदार्थ मिळायचे पण तेव्हा एक आवर्जून मिळणारा पदार्थ होता तो म्हणजे टॉमॅटो ऑमलेट आता बऱ्याचशा घरामध्ये देखील बनत नाही आणि हॉटेलमध्ये मिळतो की नाही मला माहिती नाही पण आमच्या घरात आम्हाला सगळ्यांना आवडतो आणि आमच्याकडे रेग्युलर बनला जातो आणि त्याचं नाव आहे टोमॅटो ऑमलेट नक्की करून बघा एकदम करायला सोप्प आहे पटकन होतो आता लागणार साहित्य सांगते की काय लागणार आहे तरी ही आपली रेग्युलर जी वाटी आहे त्या या वाटीच्या साईजने म्हणजे मापाने मी तीन वाट्या भरून इकडे बेसन घेतलेलं आहे हे बघा तसंच बेसन बरोबर मी इकडे घेतलेली आहे तांदळाची पिठी एक टेबल स्पून भरून त्याच्यानंतर मी इकडे दोन टोमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे आणि टोमॅटोच्या हाफ क्वांटिटीमध्ये मी इकडे कांदा घेतलेला आहे म्हणजे मी एका कांद्याचा वापर केलेला आहे थोडी मी इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे मी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या जर तुम्हाला तिखट खूप प्रमाणात आवडत नाही कारण आपण इकडे मिरची पावडरचा देखील वापर करणार आहोत जर तुम्हाला तेवढं तिखट आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीला स्किप करू शकता तसंच ही ग्रीन पेस्ट आपण घेतलेली आहे आलं लसूणची आणि हिरव्या मिरची बरोबर वाटलेली त्याच्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला लागणार ला आहे मिरची पूड हळद धड्या जिऱ्याची पूड आणि थोडंसं मीठ आपल्याला लागणार ला ला आहे तसंच हिंग आपल्याला लागणार ला आहे आणि भिजवण्यासाठी पाणी बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आता आपण काय करूया कृतीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम हे बेसन आहे बेसन मध्ये मी इकडे तांदळाची पिठी टाकून घेणार आहे म्हणजे तांदळाचं पीठ ह्याला मी व्यवस्थित मिक्स त्याच्यानंतर काही नाही हे सगळे जे इंग्रेडियंट आहेत हे आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत सगळ्यात प्रथम मी टाकणार आहे हिरवी पेस्ट हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो टोमॅटो आता खूपच महाग झालेले आहेत इंडियामध्ये जर तुम्हाला एवढ्या प्रमाणात टाकायचे नसेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी करू शकता म्हणजे जिकडे आपण दोन टोमॅटो मिडियम साईजचे घेतलेले आहे तिकडे तुम्ही दीड देखील वापरू शकता त्याच्यानंतर आता आपल्याला लागणार आहे मिरची पूड आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही इकडे ऍड करा मिरची पूड त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि एक एक कप छोटावाला चमचा मी धन्या पूड ऍड केलेली आहे आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे थोडस हिंग बस काही नाही ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी टाकून ह्याला कालवायचं आहे जसं आपलं डोस्याचं बॅटर असतं तेवढ्या प्रमाणात ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर ह्याला मी पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी काय करते ह्याच्या थोडा पाण्याचा वापर करते तयारी झालेली आहे बघा ह्याची कन्सिस्टन्सी ही अशी हवी बघा आणि बरोबर मला या दोन वाट्या भरून पाणी लागलेलं आहे व्यवस्थित मिक्स जाले, या स्टेजला तुम्ही चेक करा तुमचा मीठ मसाला परफेक्ट आहे का नसेल तर थोडस ऍड करा आता आपण ऑमलेट बनवायला सुरुवात करूया पॅन आपण हा ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लो टू मीडियम वर मी ठेवलेली आहे आता आपण काय करणार ह्याच्यात तेल टाकून घेऊया थोडस तेल टाकून घेतलं ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करा आणि सरळ ह्याच्यात हात घाला आणि व्यवस्थित ह्याला आपल्याला हातानेच ह्याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा पण चमच्याने वगैरे आपल्याला पाहिजे तसा आपण ह्याला फिरवू शकत नाही बघा हे असं हातानेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता खालून व्यवस्थित असं ते हे झालेलं आहे टोमॅटो ऑमलेट आता आपण काय करणार वरून थोडस तेल सोडणार आणि ह्याला पलटी करून घेणार तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं बटर देखील ह्याच्यात ऍड करू शकता चला आता तुम्ही बघतच असाल मी दोन्ही साईडने ह्याला व्यवस्थित ऑमलेटला बनवून घेतलेला आहे पहिल्या साईडला मी दाखवलं होतं पलटवताना आता मी परत एकदा ह्याला पलटवलेलं आहे आता आपलं टॉमॅटो ऑमलेट हे तयार झालेलं आहे आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते आणि असेच मी बाकीचे देखील करून घेते तर तुम्ही बघतच असाल इकडे आपलं चविष्ट खमंग असं टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे पटकन बनत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना तुमच्या फ्रेंड्सना वगैरे नक्कीच आवडेल आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्या घरच्यांना ही रेसिपी कशी वाटली ती आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर शेअर करायला देखील विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद